नमस्ते मुलांनो, कसे आहात? मुलांनो, तुम्ही आकाशात तारे पाहिले असेल किंवा आपला सूर्य हा देखील एक तारा आहे. या ताऱ्यांची निर्मिती कशी झाली असेल बरं? तर मुलांनो, ह्या ताऱ्यांची निर्मिती कशी झाली व त्यांची उत्पत्ती कशी झाली याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. मुलांनो, दीर्घिकेतील ताऱ्यांच्या मध्ये असलेल्या रिक्त जागेत वायू व धुळीचे प्रचंड मेघ आढळतात. या मेघांनाच आपण आंतरतारकीय मेघ असे देखील म्हणतो. हबल दुर्बिणीने या आंतरतारकीय मेघांचे छायाचित्र टिपलेले आहे, ते आपण पाहू शकता. मोठी मोठी अंतरे मोजण्यासाठी शास्त्रज्ञांनी प्रकाशवर्ष हे एकक वापरलेलं आहे. प्रकाशवर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षात पार केलेले अंतर, त्यालाच आपण प्रकाशवर्ष असे देखील म्हणतो. प्रकाशाचा वेग हा 300,000 किलोमीटर प्रतिसेकंद असतो. म्हणजेच एक प्रकाशवर्ष हे अंतर 9.5×10^12 किलोमीटर एवढे असते. ह्या आंतरतारकीय मेघांचा आकार हा कित्येक प्रकाशवर्ष एवढा असतो. म्हणजे आंतरतारकीय मेघांचा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रकाश जाण्यासाठी कित्येक प्रकाशवर्ष एवढा वेळ लागतो. एखाद्या विक्षोभामुळे अथवा झालेल्या प्रचंड उलटापालटीमुळे हे आंतरतारकीय मेघ आकुंचित पावतात. यांच्या आकुंचनाची प्रक्रिया सुरू होते व या आकुंचनामुळे त्या ठिकाणी त्या आंतरतारकीय मेघाची घनता व त्यांचे तापमान हे प्रचंड प्रमाणात वाढू लागते व त्या ठिकाणी एक तप्त असा वायूचा गोल तयार होतो. या तप्त अशा वायूच्या गोलामध्ये केंद्रामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अणुऊर्जा निर्मिती सुरू होते. म्हणजेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्फोट घडून येतात व त्यामधून ऊर्जेची प्रचंड प्रमाणात निर्मिती होते. ही ऊर्जा निर्मिती होत असताना त्या केंद्रामधून प्रचंड प्रमाणात प्रकाश हा बाहेर पडत असतो व त्यामुळे तो तप्त वायूचा गोल आपल्याला प्रकाशित झालेला दिसतो. म्हणजेच त्या ठिकाणी एका ताऱ्याचा जन्म झालेला असतो व तारा आपला प्रकाश हा सर्वदूर पोचवत असतो. यालाच आपण ताऱ्यांची निर्मिती अथवा ताऱ्यांचा उदय हे म्हणत असतो. आपल्या सूर्यात देखील केंद्रामध्ये असणाऱ्या हायड्रोजनच्या केंद्रकांचे एकत्रीकरण होऊन त्या ठिकाणी हिलियमचे केंद्रक तयार होते व या प्रक्रियेतून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते व आपल्याला आपला सूर्य हा प्रकाशित झालेला दिसतो. आपल्या सूर्याच्या केंद्रामध्ये हायड्रोजन हा वायू इंधनाचे कार्य करत असतो व अशा पद्धतीने तारे हे स्वयंप्रकाशित होत असतात.